पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मीनगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी पाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगाने विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 87 88 15 17 39, 99 23 79 13 72। पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती वसंतनाना देशमुख यांच्या 61 निमित्त राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते कासेगाव तालुका पंढरपूर येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील व वसंतनाना देशमुख यांचे निकटचे नातेवाईक ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या सत्कार समारंभाला आपण सगळेजण जमलेला आहात। त्याचे सत्कार मूर्ती आमचे व्याही नानासाहेब देशमुख ज्यांच्या शुभ हस्ते आज नानांचा सत्कार करण्यात आला, असे आपले जिल्ह्याचे लाडके व्यक्तिमत्व विजयदादा, मंचावर उपस्थित असलेले स्थानिक आमदार समाधान दादा, प्रशांतजी परिचारक ज्यांचं भाषण आपण ऐकलं, शहाजी बापू, राजनजी पाटील, यशवंतजी माने, त्याचप्रमाणे माजी आयुक्त प्रभाकरजी देशमुख, उद्योजक नानासाहेब कवटेकर, रणजित दादा, श्री भगीरथजी भालके, दीपकजी मोरे, गणेशजी पाटील, सतीश मुळे, अरुणजी पापरकर, त्याचप्रमाणे इब्राहिमजी, राजूबापू गावंडे, वामन ताथ्या, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, या गावचे सरपंच, त्याचप्रमाणे सरपंच सौ शान भालदारताई, उपसरपंच संग्रामजी देशमुख, त्याचप्रमाणे वसंत नाना नागरी सत्कार सोहळ्याचे सर्व सभासद आणि ग्रामस्थ बंधू, मला कल्पना आहे वेळ भरपूर झालेला आहे आणि तशी वकिलाला भाषणाची सवय नसते, फुकट बोलायची सवय तर अजिबात नसते, पण आज मी इथे वकील या नात्याने आलो नाही। गेले 3 दिवस जे काल पण मी आपल्या जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 5 लोकांची जे भिक्षा मागण्याकरता धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या गावी गेले होते आणि 1 जुलै 1918 त्यांची अत्यंत निग्रून हत्या करण्यात आली। याचा अंतिम युक्तिवाद मी गेले 3 दिवस धुळे न्यायालयात करीत होतो। न्यायालयाने काल मला संध्याकाळी सांगितलं की आपण लेखी युक्तिवाद या संदर्भात मला आज दिला, म्हणजे आज देता येणार नाही। म्हणे कारण का? म्हणजे कारण असं आहे की मला दुसऱ्या एका केससाठी सोलापूरला जायचं आहे। माझ्या वकील मित्रांनी विचारलं सोलापूरला कोणती केस आहे, म्हटलं आमच्या पाहुण्यांची केस आहे, त्या पाहुण्यांच्या केस करता मला कासेगावला जायचं आहे। न्यायालयात सांगितलं, न्यायाधीशांनी सांगितलं हरकत नाही आपण जाऊया, पण आता मी मगापासून ऐकतो आहे आपल्याबद्दल अनेक वक्त्यांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्यांची एक भावना आहे आणि ही भावना त्यांच्या भाषणातून आपल्याला जाणवत होती, पण आपल्या व्यासपीठावर बसलेल्या अनेकांचे चेहरे मी जरी ओळखत नसलो तरी त्यांच्या नावानुसार ते कोणत्या पक्षात आहे आणि त्या पक्षातील कोणत्या गटात आहे हे सहज ताडू शकतो। माझा दावा असा असतो, मी ज्या व्यक्तीला बघतो, ज्या व्यक्तीचं बोलणं ऐकतो,
बघतो, ज्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज बघतो, त्यावरून ती व्यक्ती कशा वृत्तीची आहे, कशा प्रवृत्तीची आहे हे मी सहज ताडू शकतो. याला रामदेव बाबाची योग्यता लागत नाही, पण हा एक आत्मविश्वास असतो. आणि मला आज नाना एक विषय जाणवलं की आपल्या 61 निमित्ताने या मंचावरती अनेक विचार, वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या गटाचे लोक एकत्र येत आहेत. याला कारण असं आहे की तुमच्यावरती प्रेम करणारे असंख्य लोक आहेत, आणि म्हणून आपलं भांडवल हे लोकांचं प्रेम तुमच्या पाठीशी कायम उभं आहे. माझा तुमचा परिचय साधारणतः 1993 साली झाला, 1918 साली, 1913 साली. त्यावेळेला साधारणत 2013 नंतर आपण आणि आटपाडीचे राजेंद्र अण्णा हे मुंबईला आले होते. हा जरी कौटुंबिक संबंध असला तरी मला सांगणं हे गरजेचं वाटत. आपण आलात दोघ जण, मी मुंबईला त्यावेळेला कसाबचा खटला नुकताच संपलेला होता, गुलशन कुमार खटल्याची माझी तयारी चालू होती. अर्थात राजेंद्र अण्णा काय काम आहे, त्यांनी आपली ओळख करून दिली आणि ओळखीनंतर आपण एक फोटो काढला. फोटो एका मुलीचा होता, माझा मुलगा अमेरिकेतून नुकताच वकील होऊन आलेला होता अनिकेत, आणि आपण सांगितलं की हे आमच्या मुलीचं स्थळ आहे. त्यातला आपली मुलगी मी नाव वाचलं, लक्षात आलं की आपली पुतणी. मला त्याच वेळेला आपला स्वभाव असा भावला की आपल्या पुतणीलाही आपली मुलगी मानणारा आज कलियुगात असे लोक कमी आहेत. आणि म्हणून तुमच्या त्यावेळेला मला मनाची श्रीमंती जास्त भावली. पैशाची श्रीमंती तेव्हाही मिळू शकते, परंतु ती आळवाची पाण्यासारखी असते किंवा निखळण्याचा नेम नसतो. आणि आपण मला पूजेबद्दल सांगितलं, एक मनात विचार आला, मुलग्याचं शिक्षण मुंबईला झालेलं, अमेरिकेहून कायद्याची उच्च शिक्षण घेऊन आलेला, मी त्याच्या मनाचा विचार करायचा की नाही, ती कासेगाव सारख्या ठिकाणी येऊन तिथली मुलगी पसंत करायची का नाही. ज्याला नानांची मुलगी बघितली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की या घरामध्ये संस्कार रुजलेले आहेत. आणि मी नेहमीच किंमत देत असतो, माझे वडील जरी बॅरिस्टर होते तरी साने गुरुजींच्या सानिध्यात मी शिकले होते. जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर येथे साने गुरुजींनी त्यांना घडवलं होतं, आणि म्हणून साने गुरुजींचा पगडा, विचारांची दिशा ही आमच्या वडिलांच्या ह्याच्यावरती जास्त होती. आणि म्हणून तोच विचार माझ्या मनात त्यावेळेला भावला. आणि ज्यावेळेला मी पूजाला पसंत करून लग्न करण्याचं निश्चित केलं त्यावेळेला मी अनिकेतला विचारलं, अनिकेत अर्थात अनिकेत ते म्हणाला की पप्पा तुम्हाला पसंत आहे, मग माझ्या पसंतीचा प्रश्न येतो कुठे. आणि म्हणून अशा रीतीने आम्ही कासेगोची मुलगी केली याचा आम्हाला अभिमान वाटतो. कारण असं आहे की या गावाचे संस्कार, आपल्या मनाची श्रीमंती आणि आपल्या कुटुंबातला आपण एक असलेला आधार वडे स्थान हे फार महत्वाचं आहे. हल्ली आपले बंधू विजयदादा असतील, आबा देशमुख असतील, हे आपण तिघही एकत्र राहतात, एकत्र कुटुंब पद्धत ही आज काळाने लोप होत चाललेली आहे. परंतु हे करत असताना मी ज्या ज्या वेळेला तुम्हाला भेटत असे, ज्या वेळेला तुम्हाला ऐकत असे, ज्या वेळेला तुमच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया बघत असे, तुमच्या मनामध्ये कुठली खंत ही तुम्हाला कधी वाटली नाही की माझ्याकडे कार्यक्षम मी असून, मी कर्तव्य असून मी योग्य प्रकारे जात नाही, राजकारणात मला महत्व मिळत नाही, ही भावना तुम्हाला कधी ठेवली नाही. मला जवळून सगळे सत्ताधारी माहिती आहे, सगळे राजकारण्यांचा इतिहास माहिती आहे, सगळ्या राजकारण्यांना मी चांगलं ओळखतो. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा तुमचा तुलनात्मक अभ्यास करत होतो तेव्हा नाना मला निश्चित जाणवलं की यापुढे आपल्याला ही झेप खावी लागेल, आपल्या स्वभावात आपल्याला थोडा आक्रमकता आणावा लागेल. आपण जर आपल्या स्वभावात आक्रमकता आणला नाही, आपला स्वभाव आपण भिडस्त ठेवला, याला काय वाटेल, त्याला काय दुःख होईल, ही भावना मनात ठेवली
तर कधी आपण पुढे जाऊ शकत नाही. आयुष्यामध्ये थोडस आपल्याला अग्रेसिव्ह व्हावं लागतं. आता आपले शहाजी बापू काय डोंगर काय झाडे म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले, आणि शहाजी बापूंनी विनोदाची झाडं रोडवत आज महाराष्ट्रात त्यांचं व्यक्तिमत्व एक वेळ घेतलेलं आहे. परंतु हे घडत असताना देखील आपण आपल्या मनाचा एक संकल्प ठेवला पाहिजे. मी नेहमी तुमच्याबद्दल पूजा करून ऐकत होतो की ज्या वेळेला पूजा ड्रायव्हिंग शिकायला लागली तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटतं सुरुवातीला की तुम्ही करावी आहात, करत शिस्तीचे आहात, पण तुम्ही लोण्यापेक्षा मऊ आहात हे मला पूजाने अनेक वेळा सांगितलं. ज्या वेळेला पूजा ड्रायव्हिंग शिकली पंढरपूर गावातली ड्रायव्हिंग करू लागली त्याला काही लोकांनी काळजी होती, नानांच्या कानावरती भीती घातली, अहो आपली मुलगी ड्रायव्हिंग करते बघा कुठे लागलं तर. नाना फक्त हसून दुर्लक्ष करायचे आणि नानांनी उलट तिला प्रोत्साहन दिलं. याचा परिणाम असा झाला की आज ती चांगली मुंबई सारख्या शहरात देखील ड्रायव्हिंग करू शकते. नाना निश्चित मध्ये राजकारणात आयुष्यामध्ये यश अपयश या गोष्टी कायम होत असतात, परंतु मला आपल्यातली माणुसकी मनाशी आपण सांगितलं की मी अडी अडचणीत लोक जे असतात त्यांना जेव्हा मदत करत असतो तेव्हा त्या लोकांवरचा चेहऱ्यावरचा निर्मळ आनंद हा मला अतिशय भावतो. मी मुद्दामून उदाहरण देईल की पत्रकारांकरता ही माहिती असेल की 1993 साली दक्षिण आफ्रिकेत मोठा दुष्काळ पडला होता आणि पुलिस्कर पुरस्कार हा पुलिस्कर पुरस्कार म्हणजे जागतिक दर्जाचा पुरस्कार असतो. जगातील जो सर्वोत्तम बातमीदार असतो, जगातील जो सर्वोत्कृष्ट पत्रकारही करतो त्याला हा पुरस्कार दिला जातो. आणि हा पुरस्कार त्या डेव्हिड कार्टर या एका पत्रकाराला देण्यात आला. डेव्हिड कार्टरने काय केलं, डेव्हिड कार्टरने दक्षिण साऊथ आफ्रिकेमधील सुदान या शहरी 1993 ला मोठा दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये हा डेव्हिड कार्टर रस्त्याने फिरत असताना त्याला एक लहान मुलगी रस्त्यावरती तहानेने व्याकुळून पडलेली दिसली. पोटात तिच्या अन्नाचा कण नव्हता, पोटाचा अन्नाचा कण नसल्यामुळे ती डोळे वरती करून आकाशाकडे बघत होती आणि तिच्या शेजारी एक 3-4 फुटावरती एक गिधाड बसलेलं होत. गिधाड वाट बघत होत ही मुलगी केव्हा मरेल आणि मी इथं मांस केव्हा खाऊ. आपल्याला कल्पना आहे की गिधाड जिवंत माणसाचं मांस कधी खात नाही आणि म्हणून तो गिधाड त्या मुलीच्या मरणाची वाट बघत होता, तिच्याकडे बघत होता, ती मुलगी गिधाडाकडे बघत होती, मुलीच्या लक्षात येत होत 7-8 वर्षाची मुलगी हे गिधाड मला खाऊ शकत मारू शकत ही भीती तिच्या मनामध्ये होती. आणि हा डेव्हिड कार्टर आला आणि त्याने ते छायाचित्र आपल्या कॅमेरामध्ये टिपलं. ते कॅमेरा टिपल्यानंतर ते त्याने पत्रकारांना प्रसिद्धीला दिलं, वृत्तपत्र प्रसिद्ध दिलं. त्या वर्षीचं 1993 सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्याने टायटल असं दिलं होतं, द लिटिल गर्ल म्हणजे लहान मुलगी आणि व्हल्चर म्हणजे गिधाड. एक लहान मुलगी आणि एक गिधाड असं ते छायाचित्र त्याने वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलं. ते चित्रपट पाहिल्याबरोबर त्याला चित्रपटाकरता त्या ते चित्र छायाचित्र पाहिल्यानंतर त्याला सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणून 1993 डेव्हिड कार्टरला पुरस्कार मिळाला. परंतु एक महिन्यानंतर बातमी आली की या डेव्हिड कार्टरने आत्महत्या केली. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं, डेव्हिड कार्टरने आत्महत्या का केली असावी, असं कोणतं कारण घडलं असावं. आणि त्याचा उलगडा डेव्हिड कार्टरने आपल्या मृत्यूपूर्व पत्रात लिहिलेला होता. डेव्हिड कार्टरने सांगितलं होतं की माझे अनेक ठिकाणी सत्कार होत होते, परंतु अशा एका ठिकाणी माझा सत्कार झाला आणि त्या सत्कारामध्ये एका श्रोत्याने मला उभारून प्रश्न विचारला. त्या श्रोत्याने प्रश्न विचारला होता की कार्टर साहेब तुम्ही जे छायाचित्र काढलं, जे पिक्चर काढलं त्या मुलीचं आणि गिधाडाचं, त्या मुलीचं पुढे काय झालं. उपस्थित लोक श्रोत्याने प्रश्न विचारला की कार्टर साहेब त्या लहान मुलीचं काय झालं. कार्टर म्हणाला मला माहिती नाही, मी फोटो काढला आणि मी मला फ्लाईट पकडायचं होतं, विमान पकडायचं होतं, मी तेथून निघून गेलो. कार्टरला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला. कार्टरला त्या पत्र म्हणजे त्या पत्रकाराने त्या श्रोत्याने सांगितलं की म्हणजे तिथे दोन गिधाडं होती,
एका गिधाडाच्या हातात कॅमेरा होता आणि हे ऐकून त्या कार्तरला पश्चातापाची भावना निर्माण झाली. कार्तरने ताबडतोब आत्महत्या केली आणि त्याने आपल्या मृत्यूपत्र पत्रात हा सगळा प्रकरण विशद केला. सांगण्याचं तात्पर्य असं की आपण आयुष्यात किती मोठं झालो याला फार महत्व नाही, परंतु आयुष्यात आपल्याला माणुसकी आणि आपण मानव असल्याची साक्ष आयुष्यात द्यावी लागते आणि ही माणुसकी आज नाना तुमच्या जवळ आहे. म्हणून इतके वेळ झाला, 5 वाजेपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, जवळजवळ 3-3.5 तास लोक हुक इच्छू न करता बसून राहिलेले आहे, हे तुमच्या प्रेमापोटी आहे. नाना मी काही जास्त बोलणार नाही, फक्त या निमित्ताने मी तुम्हाला एकच अभिवचन देतो. सगळे राजकीय पक्ष मला जवळचे आहेत, सगळे ग्रुप मला जवळचे आहेत, चीट पण माझी असते, पटपण माझीच असते, त्यामुळे तुम्ही म्हणाल तिकडे आपण जाऊ. आणि मी पब्लिक प्रोसिक्युटर असल्यामुळे लोकांना, नेत्यांना शहाजी बापूलाही माहिती आहे चांगलं, मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याचं भान सगळ्यांना आहे. माझी फक्त इच्छा आहे तुम्ही हो म्हणा, सगळी नेते मंडळी देतील तुम्हाला एकमुखी पाठिंबा देतील. या सत्काराच्या निमित्ताने मी आपल्याला सुयोग चिंतितो, आपली तब्येत कायम चांगली राहो आणि वयाची 100 पर्यंत आपण जाऊ आणि असे ताण मानले जगा की या पंचकृषीतील लोक आपलं कायम नाना नाव करतील, एवढ्याच मी सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.